नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं आयटीआय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणमध्ये खूप साऱ्या जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार आहेत। तर आयबीपीएस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये मेन म्हणजे आपण जे वेगवेगळ्या टाइपचे इन्सुलेटर्स आहेत आणि त्यांचं वर्किंग टेम्परेचर आणि त्यांचे एक्झाम्पल म्हणजे त्याचे उदाहरण कोणकोणते आहेत हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर हा टेबल आहे, हा टेबल तुम्हाला कसा लक्षात ठेवायचा एक मी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे। त्या शॉर्ट ट्रिक जर तुम्ही ती यूज केलात तर तुम्हाला हा टेबल व्यवस्थित लक्षात राहील आणि परीक्षेमध्ये ती शॉर्ट ट्रिक वापरून तुम्ही या टेबलवरती जर क्वेश्चन आला समजा, ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटर्स अँड देअर वर्किंग टेम्परेचर याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न आला समजा तर तो तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतो, करेक्ट सोडवता येतो आणि त्याचे मार्क तुम्हाला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी हे वेगवेगळे वर्ग आहेत आणि त्याचं वर्किंग टेम्परेचर आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलेटर्स आहेत, ठीक आहे। तर जर आपण हे व्यवस्थित जर बघितलं तर हे याला वर्ग म्हणजे इंग्लिशमध्ये याला क्लास म्हणतो आणि वर्किंग टेम्परेचर आणि हे इन्सुलेटर्स म्हणजे या क्लासचं वर्किंग टेम्परेचर किती आहे। हे इन्सुलेटर्स आपण आपल्या इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युजेससाठी आपण यूज करतो, ठीक आहे। जेवढे आपल्या इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये कंडक्टरचं इम्पॉर्टन्स आहे तेवढंच इन्सुलेटरचं पण आहे, कारण की आपल्याला इन्सुलेटर्स जर वापरलो नसतो आपण तर खूप सारं लिकेज करंट ग्राउंडला फ्लो झालं असतं आणि आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट आपल्याला मिळालं नसतं। जसं की पोलवरती आपण इन्सुलेटर वापरतो, त्याच्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये इन्सुलेटिंग मटेरियल वापरतो, ठीक आहे, भरपूर ठिकाणी आपण हे इन्सुलेशन यूज करतो। तर हे इन्सुलेशन सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा, 1 2 3 4 5 6 7 क्लासेस आहेत, म्हणजेच वाय ए ई बी एफ एच सी आणि त्यांचं टेम्परेचर आहे। हे कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ह्या ठिकाणी बघा, हे ट्रिक वापरा, काय ट्रिक वापरा, या, ठीक आहे, वाय ए म्हणजे काय, वाय ए म्हणजे या, ई म्हणजे काय, ई म्हणजे इथे, ई म्हणजे काय इथे, बी म्हणजे काय बसा, बी म्हणजे काय बसा, आणि एफ म्हणजे काय, एफ या इथे बसा फराळ, एफ म्हणजे काय फराळ, एच म्हणजे काय हा, सी म्हणजे काय चावून खा, ठीक आहे। जर समजा आपल्या इथं पाहुणे आले किंवा दिवाळीला समजा आपल्या इथं पाहुणे आले तर काय म्हणतात आपण, या इथे बसा फराळ हा चावून खा, ही शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यानुसार तुम्हाला हे टेम्परेचरचे क्लासेस म्हणजे याचे वर्ग आणि याचं वर्किंग टेम्परेचर लक्षात राहते, ठीक आहे। वाय ए म्हणजे काय, या इथे बसा फराळ हा चावून खा, ठीक आहे। तर हे ट्रिक लक्षात ठेवा। मग आता हे झालं, तुम्ही या इन्सुलेटरचे जे वर्ग आहेत हे लक्षात ठेवलात, काय कोणती ट्रिक वापरलात, या इथे बसा फराळ हा चावून खा, ठीक आहे, ही ट्रिक तुम्ही वापरून हे वर्ग तुम्ही लक्षात ठेवलात। आता मग सर टेम्परेचर कसं लक्षात ठेवायचं, बघा टेम्परेचर कसं लक्षात ठेवायचं, या वाय ए आहे ना, तर कुठून स्टार्ट करायचं, 90 डिग्री सेल्सिअस पासून स्टार्ट करायचं, ठीक आहे। मग ए येईल त्याच्यानंतर, ए म्हणजे काय, त्या ठिकाणी याच्यामध्ये 15 ऍड करायचं, 90 मध्ये जर 15 ऍड केलात तर 105 होते, म्हणजे 105 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कशाचं असते, ह्या ए वर्गचं, त्या ठिकाणी 105 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे। त्याच्यानंतर ई म्हणजे पुन्हा याच्यामध्ये 15 ऍड करायचे, 15 त्या ठिकाणी ऍड करायचे, म्हणजे किती होईल ते, 105 मध्ये जर 15 ऍड केलो आपण तर 120 होईल, म्हणजे तुम्हाला इथं 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्या ठिकाणी क्लास ईचं म्हणजे वर्ग ईचं असेल, ठीक आहे। मग त्याच्यानंतर काय करायचं, बघा पहिल्यांदा 2 दा 90 पासून स्टार्ट करायचं, 15 15 ऍड केलं आणि 2 दा ऍड केल्यानंतर तिसऱ्यांदा फक्त 10 ऍड करायचं, म्हणजे 120 मध्ये 10 ऍड करायचं, म्हणजे किती होईल ते, 130 डिग्री सेल्सिअस होईल। मग त्याच्यानंतर बघा, पहिल्यांदा 15 15 ऍड केलो, पुन्हा 10 ऍड केलो, मग तिसऱ्या चौथ्यांदा आता काय करायचं,
इथं 25 ऍड करायचं, म्हणजे 130 मध्ये 25 जर आपण ऍड केलं तर 155 डिग्री सेल्सिअस होते, ठीक आहे. आणि पुन्हा 25 ऍड करायचं, म्हणजे 25 ऍड केल्यानंतर 180 डिग्री सेल्सिअस होते. म्हणजे एफ क्लासचं 155 डिग्री सेल्सिअस आणि एच क्लासचं 180 डिग्री सेल्सिअस, आणि जे क्लास सी आहे त्याचं 180 डिग्री सेल्सिअसच्या वर ज्या ठिकाणी टेम्परेचर असेल त्या ठिकाणी आपण हे इन्सुलेटर्स वापरू शकतो, ठीक आहे. तर हे झालं त्या ठिकाणी हे वर्ग कसे लक्षात ठेवायचं आणि हे वर्किंग टेम्परेचर. वर्ग कसे लक्षात ठेवायचं, या इथे बसा फराळ हा चावून खा, ठीक आहे. हे वापरायचं ट्रिक आणि हे टेम्परेचर लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर वर्किंग टेम्परेचर काय लक्षात ठेवायचं, स्टार्टिंग वाय टेम्परेचरचं किती आहे 90 डिग्री सेल्सिअस, मग त्याच्यामध्ये 15 ऍड करा, 105 होईल, पुन्हा 15 ऍड करा, 120 होईल, मग पुन्हा काय करायचं 10 ऍड करायचं म्हणजे 130 होईल, मग पुन्हा 25 ऍड करायचं म्हणजे 155 होईल, पुन्हा 25 ऍड करायचं म्हणजे 180 होईल, आणि लास्ट 180 वर. फर्स्ट आणि लास्ट हे दोन जर लक्षात ठेवला तर बाकीचे पहिल्यांदा 15 15, पुन्हा 10 आणि 25 25, अशा प्रकारे तुम्ही हे दोन लक्षात ठेवू शकता. आता हे इन्सुलेटर्स जे आहेत, आता वेगवेगळ्या ह्याचे क्लासचे वर्गाचे हे त्या ठिकाणी इन्सुलेटर्स आहेत, म्हणजे 90 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पर्यंत आपण हे कॉटन, सिल्क, इम्प्रिग्नेटेड पेपर, इम्प्रिग्नेटेड न केलेला कागद, लाकूड, रबर इत्यादी आपण वापरू शकतो. पण परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कसे येतात, ठीक आहे, परीक्षेमध्ये जे काही हे इन्सुलेटरचं वर्किंग टेम्परेचर नुसार क्लासिफिकेशन आहे त्याचं मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे वर्ग सी चा मॅक्झिमम टेम्परेचर किती आहे किंवा वर्ग सी चा टेम्परेचर किती आहे, तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिले जातात. हे 90 डिग्री सेल्सिअस, 105 डिग्री सेल्सिअस, 120 डिग्री सेल्सिअस, 130 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे, असे तुम्हाला ऑप्शन देतात. मग त्या सीचं टेम्परेचर किती आहे 180 डिग्री सेल्सिअस, हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. किंवा वाय क्लासचं म्हणजे वर्ग वायचं वर्किंग टेम्परेचर किती आहे, ठीक आहे, वर्ग वायचं वर्किंग टेम्परेचर किती आहे असा जर प्रश्न आला तर तुम्हाला ते 90 डिग्री सेल्सिअस तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला मिक्स करून ऑप्शन दिल्या जातात, 4-5 तुम्हाला ऑप्शन, 5 ऑप्शन तुम्हाला मिक्स करून दिल्या जातात, त्याच्यापैकी एक करेक्ट ऑप्शन असते, बाकीचे सगळे चुकीचे ऑप्शन्स असतात, ठीक आहे. किंवा तुम्हाला विचारलं समजा क्लास बीचं, ठीक आहे, मॅक्झिमम वर्किंग टेम्परेचर किती आहे, तर किती आहे क्लास बीचं 130 डिग्री सेल्सिअस, अशा टाईपचे परीक्षेमध्ये आय बी पी एस पॅटर्न नुसार क्वेश्चन येतात. आणि बऱ्याच परीक्षेमध्ये या टेबलवरती क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. तर नेक्स्ट समजा क्लास एफचं वर्किंग टेम्परेचर किती आहे, ठीक आहे, जो क्लास एफ इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्याचा वर्किंग टेम्परेचर किती आहे, तर हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे 155 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे, असे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात. किंवा तुम्हाला बघा टेम्परेचर दिल्या जाते, टेम्परेचर किती 180 डिग्री सेल्सिअस साठी कोणत्या क्लासचा किंवा कोणत्या वर्गाचा आपण इन्सुलेशन यूज करतो, ठीक आहे, मग तुम्हाला हे ऑप्शन दिले जातात, वाय क्लास किंवा वाय वर्ग, ए वर्ग, ई वर्ग, बी वर्ग, एच वर्ग, ठीक आहे. तर 180 साठी आपण एच क्लास किंवा एच वर्ग आपण जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे ते आपण यूज करतो, ठीक आहे. तर अशा टाईपमध्ये तुम्हाला मॅक्झिमम याच्यावरती तुम्हाला एकतर वर्किंग टेम्परेचर दिलं जाईल आणि त्याचा क्लास विचारला जाईल परीक्षेमध्ये, किंवा क्लास त्या ठिकाणी दिल्या जाईल त्याचं वर्किंग टेम्परेचर विचारलं जाईल, ठीक आहे. तर ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन आलेले आहेत, ह्या इन्सुलेटरच्या एक्झाम्पलवरती क्वेश्चन खूप कमी वेळा आलेले आहेत, पण याच्यावरती सुद्धा एखाद्या वेळेस क्वेश्चन आलाच परीक्षेमध्ये तर तुम्हाला हे याचे एक्झाम्पल्स, इन्सुलेटर आपण कोणत्या वर्गासाठी आणि किती टेम्परेचरसाठी कोणते इन्सुलेटर आपण वापरतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर ए साठी किती डिग्री सेल्सिअस आहे 105 डिग्री सेल्सिअस आहे, मग कोणते इन्सुलेटर वापरायचं, कॉटन, सिल्क, इम्प्रिग्नेटेड केलेला कागद, लाकूड, रबर इत्यादी, एवढं आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यानंतर क्लास ई साठी, क्लास ई साठी 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, याच्यासाठी इन्सुलेटर कोणते वापरायचे, लेदराइज पेपर, ह्या ठिकाणी एम्पायर टेप, त्याच्यानंतर फायबर, पीव्हीसी, पीव्हीसीचा फुल फॉर्म काय आहे, पॉली व्हिनिल क्लोराईड, ठीक आहे. एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये फुल फॉर्म सुद्धा विचारले जाते, पीव्हीसीचा फुल फॉर्म पॉली व्हिनिल क्लोराईड, हे लक्षात ठेवा. क्लास बीचं
टेम्परेचर आहे 130 डिग्री सेल्सियस, त्याच्यामध्ये आपण इन्सुलेटर कोणकोणते वापरतो, ग्लास फायबर वापरतो, एस्बेस्टॉस वापरतो, बिटुमेन वापरतो, अब्रक वापरतो, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे क्लास एफ. क्लास एफ चं मॅक्झिमम टेम्परेचर या ठिकाणी वर्किंग टेम्परेचर जो आहे 155 डिग्री सेल्सियस आहे, ठीक आहे. मग त्याच्यासाठी इन्सुलेटर कोणकोणते वापरतो, आपण वॉर्निश केलेला ग्लास फायबर, एस्बेस्टॉस, अब्रक इत्यादी आपण हे इन्सुलेटर्स एक्झाम्पल्स आहेत, हे आपण वापरतो, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे क्लास एच. क्लास एच आहे 180 डिग्री सेल्सियस, 180 डिग्री सेल्सियस. मग याच्यामध्ये कोणते इन्सुलेटर वापरतो, आपण वॉर्निश केलेला ग्लास फायबर, म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहेत ते सगळे वापरतो, फक्त सिलिकॉन रेझिन इथं ऍड करायचं आहे. एस्बेस्टॉसला एस्बेस्टॉस, अब्रकला अब्रक, फक्त सिलिकॉन रेझिन त्या ठिकाणी ऍड करायचं आहे. आणि जो लास्टचा क्लास आहे, क्लास सी, 180 डिग्री सेल्सियसच्या वर जर टेम्परेचर असेल तर तुम्हाला हे इन्सुलेटर्स वापरावं लागतील, ठीक आहे. अब्रक, चिनीमाती, ग्लास क्वार्ट्स, एस्बेस्टॉस, त्याच्यानंतर सिलिकॉन रेझिन, सिरॅमिक इत्यादी आपण इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स वापरायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला समजा ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास करायचा असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून पूर्ण माहिती घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केलेलं असेल तर मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्हाला बघायला मिळेल. आपला एक व्हिडिओ म्हणजे परीक्षेमधला एक प्रश्न कव्हर होतो. परीक्षेमध्ये मेन म्हणजे तुम्हाला 50 प्रश्न येणार आहेत, असे 50 प्रश्न आपण तुमचे वेगवेगळ्या व्हिडिओमधनं कव्हर होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याच्या थ्रू ते दोन्ही ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.